नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मागील 24 तासांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे। तुरळक ठिकाणी जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळाला आहे। अरबी समुद्राच्या दक्षिण भागामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे। दोन दिवसात हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य विभागाकडे सरकेल असे सांगण्यात आले आहे। यामुळे राज्यातील काही भागामध्ये अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितली आहे। तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता आज दिवसभरामध्ये तसे या 48 तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त राहील। तर नागपूर, पाचगाव, हिंगणा या परिसरामध्ये आपल्याला आज दिवसभरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, जोर थोडा कमी राहील। बुटीवरी तसे या ठिकाणी कामपट्टी, वाघोली या परिसरामध्ये देखील थोडा जोर कमी राहील। हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। मात्र जबरदस्त पावसाची शक्यता या ठिकाणी धुतीवाडा, कोंडाली, धामणा, कमळेश्वर, दोरली, काटोल तसे या ठिकाणी उमरी, सावनेर, बडे गाव, बिछुआ, वानेरा, कामपट्टी तसे या ठिकाणी परशिवणी हा जो सर्व परिसर आहे, जबरदस्त पावसाची शक्यता दिवसभरामध्ये तसे येत्या 48 तासामध्ये आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तर भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर राहील। तर या ठिकाणी मौदा, चिखली, वारती, धर्मापुरी, बार्शी, असोली, रामटेक, मंगळी तसे या ठिकाणी कांधारी, अकोला, गोबरवारती तसे इकडे तिरोडा, तुमसर, निपाणी, दिंडोरी, तिरोडी या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये तसे येत्या 48 तासामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आणि गोंदिया जिल्ह्याच्या देखील उत्तर भागाकडे पावसाची शक्यता आहे। गोंदिया, चांगझरी, राजेगाव, वाराशिवणी, बालाघाट, समनापूर या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसंच आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर मित्रांनो, गडचिरोलीकडे बघितलं असता या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल। तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी बघू शकता गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आरमोरी तसे या ठिकाणी नारोट चौक हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसाची शक्यता आहे, जोर कमी राहील। आरमोरी तसे इकडे गडचिरोलीकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील। काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। मुरुमगाव, कापसीकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, पाऊसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। तर या ठिकाणी मुलचेरा, एटापल्ली, आहेरी तसे इकडे भांबरगड, चामोर्शी या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, पाऊसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। आणि झालंच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय। मात्र चंद्रपूरमध्ये जबरदस्त पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकतोय। राजुरा, बालापूर तसे इकडे चंद्रपूर, गोगस रोड, बाताडी, भद्रवती हा जो परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता आहे। मोहर्ली, कुटवाडा या ठिकाणी देखील हलकी अति तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी यवतमाळमध्ये वणीकडे देखील पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता वणी, कायर या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। दिवसभरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता जबरदस्त आहे, अवकाळी पाऊस आहे। तसेच या ठिकाणी करंजी, पांढरकवडा, पेंढारी, गोमूत्री, पर्वा, घाटंजी, मोहाडा या परिसरामध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता आहे। आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय। तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कॅपकडे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता, हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। तर रुई, जवळ, आर्निदे आणि साक्री दिग्रस या परिसरामध्ये बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण राहील। चोंडीकडे पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे। या ठिकाणी पुसद, चोंडी, खंडाळा या परिसरामध्ये, लगतच्या परिसरामध्ये, वाशिम जिल्ह्याच्या काही या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय दिवसभरामध्ये। तर यवतमाळमध्ये या ठिकाणी बघू शकता यवतमाळ, नेर, लखेड, दारवा, रुई, जवई या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे। मात्र वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे। या ठिकाणी बघू शकता वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। तसे हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे। हलक्या स्वरूपात अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। देवळी, कोल्हापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। तर मित्रांनो, उत्तर भागाकडे देखील पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या। या ठिकाणी जामणी, तसे या ठिकाणी लाडगड, वाधोणा, आर्वी या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी तळेगाव, आष्टी, धोतीवाडा तसे या ठिकाणी करंज या ठिकाणी बघू शकता करंजा या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। आसपासच्या परिसरामध्ये आर्वीकडे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। आर्वी, तळेगाव, आष्टी आणि कारंजाकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील। काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। अमरावतीकडे बघितलं असं अमरावतीच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे। अमरावतीमध्ये या ठिकाणी बघू शकता अमरावती, नांदगाव, मुजरी, आसेगाव तसे इकडे बादनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र अवकाळी पाऊस आज दिवसभरामध्ये जबरदस्त बघायला मिळू शकतोय। मोझरी तसे या ठिकाणी मोर्शी, वरुड, नरखेड या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये।
तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यापेक्षा अकोला जिल्ह्याकडे पाऊस जोर जास्त राहील. जबरदस्त पाऊस आपल्याला अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागाकडे बघायला मिळू शकतो. या ठिकाणी बघू शकता अकोला बोरगाव मंजू तसिकडे गोरेगाव आळंदा हा जो परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस जबरदस्त बघायला मिळू शकतो. मूर्तिजापूर दर्यापूर तसिकडे अकोट तेलारा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये तसे येत्या 48 तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तसंच बुलढाणा जिल्ह्याकडे देखील जबरदस्त पावसाची शक्यता आहे. बुलढाणा मोटाला तसे या ठिकाणी मलकापूर जळगाव जामोद हा जो परिसर आहे खामगाव तसे या ठिकाणी शेवगाव या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो. आज दिवसभरामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता जबरदस्त आहे. तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर वाशिमकडे बघितलं असता वाशिमकडे पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. वातावरण काही भागामध्ये पूर्णतः कोरडे देखील राहील. मात्र पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असता जळगाव जिल्ह्याच्या काही भागाकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो काही भागाकडे अंशतः ढगाळ वातावरण असून या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पाहूर जामनेर बोदवड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. शक्यता कमी स्वरूपातच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर हलक्या स्वरूपात काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पाहूर जामनेर बोदवड या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी जळगाव भुसावळ या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. पाचोरा भडगावकडे देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी झालाच तर हलक्या स्वरूपात होऊ शकतो. शक्यता कमी स्वरूपात आहे. नंदुरबारकडे पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो त्र्यंबक नाशिक निफाड वणी तसे या ठिकाणी मनमाड येवला हा जो परिसर आहे मालेगाव सटाणा देवळा चांदवड या परिसरामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात काही ठिकाणी. तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस देखील होऊ शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. मात्र अंशतः ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. सिन्नरकडे देखील हलके ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे. तर कोपरगावमध्ये बघितलं असता अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. कोपरगाव तसे या ठिकाणी शहाजापूर कोळपेवाडी मंजूर रवंदे बोलकी या परिसरामध्ये हलके तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरूपातच पाऊस राहील. जोर मात्र कमी राहील. तर सिन्नरमध्ये या ठिकाणी सिन्नर निमगाव सिन्नर वणी डुबरे नांदूर शिंगोटे तसिकडे कलवड शिर्डी जवळके हा जो सर्व परिसर आहे अहमदनगरचा काही सिन्नर नाशिक जिल्ह्याचा या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. संगमनेरकडे देखील आज पाऊस शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये दुपारनंतर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संगमनेर अकोला समशेरपूर या भागामध्ये आज पाऊसाची शक्यता आहे. तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो गोबरवा या ठिकाणी गरवाडी या परिसरामध्ये देखील आज पाऊस बघायला मिळू शकतो. ओतूर जुन्नर पुण्याच्या काही भागामध्ये या ठिकाणी मठ जुन्नर ओतूर गरवाडी तसे या ठिकाणी कोठाले या परिसरामध्ये आज पाऊसाची शक्यता आहे. आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. तर बाकी भागाकडे बघितलं असता या ठिकाणी श्रीरामपूर राहुरी गोडेगाव या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पाऊसाची शक्यता फार काही नाही. मात्र ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये भगूर पाथडी काडा राळेगाव तसे या ठिकाणी श्रीगोंदा कर्जत करमाळा दौंड राहू या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. आणि पुण्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी जुन्नूर मंचर चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळतील. पावसाचा जोर मात्र कमी स्वरूपातच राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. या ठिकाणी जोर मात्र कमी स्वरूपातच राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी मेधा वसुटपट सौराट रशी शिंगे आवडे तसेकडे कोरेगाव रहिमतपूर अणुदा पुसा सावेली मायणी वडूस कोरोली कठावणी दाल दैवडी या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता कमी स्वरूपातच राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. आणि सोलापूरकडे बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. आणि झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. सांगली आणि कोल्हापूरकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी झालाच तर हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. शक्यता कमी स्वरूपात आहे. सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाची शक्यता नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. शक्यता कमी स्वरूपातच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तसेच आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये रत्नागिरी मखजान तसे या ठिकाणी गुहागर चिपळूण खेड दापोली या परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. किनारपट्टीला एकंदरीत बघितलं असता पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.
प्रतापगढ़ गोरेगाव दिवेघर तो याठिकाणी रोहा लवासा अलिबाग पेन खोपोली या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता नाही। तर या ठिकाणी नेरल मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही। अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील। झालास तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते। पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी औरंगाबादमध्ये बघू शकता आपण। औरंगाबादमध्ये आज दिवसभरामध्ये तसे येत्या 48 तासामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। औरंगाबाद सेंद्रवणीसी पिपरी बिटकी निंबे जळगाव तसे या ठिकाणी गंगापूर एलोरा गुफाय देवगाव हतनूर कन्नड आंबाला साईगावान हा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। फुलंब्री विरामगाव पिशोरकडे देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतोय। सिल्लोड अनवाजंता या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे। तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो काचोडकडे या ठिकाणी काचोड आणि पाचोडकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। जोर मात्र कमी राहील। जालना जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फार काही नाही। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे। बीडमध्ये पावसाची शक्यता काही भागामध्ये बघायला मिळू शकते। पाऊस या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वडवणी तळेगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। तसे या ठिकाणी धारूर केज या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतोय। धारूर केज येळम या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। आणि उस्मानाबादमध्ये कळंबकडे पावसाची शक्यता आहे। उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही। अंशतः ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फार काही नाही। लातूरमध्ये देखील पावसाची शक्यता नाही। ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळू शकते। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते। शक्यता कमी स्वरूपात आहे लातूर जिल्ह्यामध्ये। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता परभणीमध्ये उत्तर भागाकडे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते। बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही। तर नांदेड जिल्ह्यामध्ये बघितलं असता नांदेड जिल्ह्यामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतोय। नांदेड वाघाळा मुखेड अहमद तसे या ठिकाणी अर्धापूर बासमत हा परिसर आहे। या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय। कंधारकडे देखील या ठिकाणी लोहा बुजुर्ग कंधार या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे। तर पावसाचा जोर थोडा जास्त या ठिकाणी बघायला मिळू शकतो। हिमायतनगर उमरखेड तसे इकडे हदगाव तामसा आद्रा या ठिकाणी धाकणी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय। आणि हिंगोली जिल्ह्याच्या देखील काही भागाकडे आज दिवसभरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय। हिंगोली कळमनुरी येणापूर खंडाळा पुसद या भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। अंशतः ढगाळ वातावरण बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते। आणि इकडे वाशिम जिल्ह्याच्या देखील काही भागाकडे पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तसे येत्या 48 तासामध्ये। तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार। जय हिंद। जय महाराष्ट्र।